कॅमेरा कॅमेरामॅन फोकस करा थोडा. झहीर पटेल आहेत, स्टार गोबी क्रिकेट संघाचे कोच आहेत. झहीर बिलकुल आपकी टीम की यहाँ पर शुरुआत काफी लटकड़ी शुरुआत हुई थी, पांच बल्लेबाज जल्द लौटे थे, लेकिन उसके बाद में विवेक और सोहेल ने दमदार बल्लेबाजी की. निश्चित रूप से आपकी टीम लगातार दो जीत हासिल कर चुकी है, आप टीम के कोच है, निश्चित रूप से क्या टीम के बारे में क्या कहना चाहेंगे, क्या परफॉर्मेंस के बारे में क्या कहना चाहेंगे? पहले तो मैं आपके बारे में कहना चाहूंगा एमडी गर्गे सर, क्योंकि जिस तरीके से महागुरु आप पूरे टेनिस क्रिकेट में छा गए हैं, क्योंकि ग्रामीण में आपके जैसा एंकर नहीं है, ज़बरदस्त परफॉर्मेंस कर रहे हैं आप और हमें भी मज़ा आता है, क्योंकि हमारे बहुत ही करीबी जहां पर आज से हमारी कई सालों से दोस्ती है, क्योंकि जिस ज़माने में न तो आने को गाड़ी थी न घोड़ी थी, तो आप चल के आया करते थे पेट मुरबी में कॉमेंट्री करने के लिए. तो स्टार ओवी टीम की बात करें तो हर टीम 100% ही देना चाहती है, या कि कोई टीम यहाँ पर हारने को नहीं आती है. लेकिन क्रिकेट में मैं कहूँगा जिस टीम अच्छा जिस दिन खेलेंगी, लक फैक्टर भी होना चाहिए, वही टीम अच्छा करेंगी यहाँ पे. और सब टीमों से मैं ये कहूँगा कि क्रिकेट एक अनिश्चितता भरा खेल है, क्या होगा कुछ कहा नहीं जा सकता. और जो कि हमारे अंपायर है वो न्यूट्रल अंपायर है, उनका सबने मान सम्मान करना चाहिए. और इस बीच फिर से हम जाएंगे जाएंगे गर्गे सर के पास. थैंक यू झहीर पटेल, खऱ्या अर्थाने त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिली आणि मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय अत्तरबा एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा नितेश दादा पाटील घोट यांचं आगमन इथे झालेलं आहे. नितेश दादा, तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही बोलना शेठ पाटील, राजूदादा पाटील आणि श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ यांच्या वतीने सरशे आपलं स्वागत आहे. किती प्रेम आहे नितेश दादा. आणि आता आम्ही पाहतो निलेश शेठ भुईर, नवी मुंबई दारावे, त्यांचं आगमन इथे होत आहे. सर्व सहकाऱ्यांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक नितेश दादा पाटील, पनवेल महानगरपालिका, भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर अत्तरवे इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा निलेश शेठ भुईर, नवी मुंबई दारावे, प्रभाकर पाटील यांना आम्ही पाहतो. आणि आमचे खऱ्या अर्थाने क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टू व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे, ते मुरबी ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, पावसाळ्यात धुरला उडवणारे, हिवाळ्यात वातावरण तापक तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेमध्ये समोरच्याला गार करणारे, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हटलं ना तर आमचे भाऊशेठ ठाकूर यांचं आगमन होत आहे. 1616 रणजितदादा घरत, आपल्या सर्व सहकाऱ्यांचं नितेश दादा पुन्हा एकदा बोलना शेठ पाटील आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने स्वागत आहे. धन्यवाद गडगे सर. आपण लढत पाहिली, एकीकडे सामना अतिशय रंगतदार असणार आहे. सलामीची जोडी साहिल खानावकर आणि महेश मात्री जोडी मैदानामध्ये. पहिल्या चेंडू जर आपण पाहिला, सुरेख फटका आणि पहिल्या चेंडू मध्ये दणदणीत चौकार मिळेल. गोलंदाज अंगद पाटील याच्यावरती चढवलेला पहिल्या चेंडू मध्ये आपण आक्रमण पाहिला. जी फलंदाजी सुरुवात मागच्या सामन्याचा एकंदरीत विचार केला, सलामीची जोडी आपण थोडीशी वेगळी पाहिली होती आणि या सामन्याचा विचार केला तर महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. साहिल खाणावकर आणि महेश म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. दमदार फटका या ठिकाणी एक तर सर्व मान्यवरांचं खऱ्या अर्थाने भाऊशेठ ठाकूर, आमचे नितेश दादा पाटील, रणजित दादा आहेत, निलेश शेठ भुईर, नवी मुंबई दारावे यांचं आगमन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने जाहीररित्या इथे स्वागत केलं जात आहे की अतिथी देव भव. बलिया सामन्याकडे सामना सुरू असेल आता, मात्र दीपक फडके यांच्याकडे आम्ही बोलणार आहोत. त्यांच्या समीपेत भाग्येश म्हात्रे आहेत भालगावचे. स्वागत आहे तुम्हा दोघांचं, मनपूर्वक अभिनंदन. पहिल्या चेंडूत चौकार लगावलाय साहिल खानावकरनं, अंगद पाडेलवरती चढवला हल्ला. दुसरा चेंडू उच्चार मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि पहिल्या अटेंड मध्ये झेल सुटला, दुसऱ्या अटेंड मध्ये प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाला. झेल झाला भूमीला दान, जीवनदान कोणाला मिळालाय तर साहिल खानावकरला. पाच या धावसंख्येवर, पाच धावा धावपलकावरती. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं खराब क्षेत्ररक्षण राहिलं की रोली टीमचं आणि त्याची किंमत मोजावी लागली त्या टीमला.
या स्पर्धेमधून निरोप घ्यावा लागला आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहिला साहिल खानावकर सारख्या एक मातब्बर खेळाडूचा तुम्ही झेल सोडलाय, त्याची किंमत देखील तुम्हाला मोजावी लागणार आहे. स्ट्राईकवरती खेळलेलं महेश म्हात्रे पहिल्या चेंडूला सामोरे जाईल. अंगद पाटील एक रायगडमध्ये एक नामवंत गोलंदाज आणि एक विक्रम या खेळाडूच्या नावावरती आपण पाहिल्यात. फुल्लर लेनचा चेंडू फेकला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू एक धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न मध्ये नकार दिलाय. पहिल्या चेंडूमध्ये चौका त्यानंतर सिंगल त्यानंतर डॉट हे जोर एक कमबॅक मिळाला अंगद पाटीलचं. वेगवान गोलंदाजी करणं ही ज्याची ओळख आहे, खोलवर टप्प्यावरती चेंडू फेकणं ही ज्याची ओळख आहे, फलंदाजीसाठी माहीर असलेला खेळाडू पाहताय महेश म्हात्रे देखील कोण विसरेल. स्लोवर चेंडू खोदून काढलाय. कर्ण क्षेत्रामध्ये चेंडू येईल. एक धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न नसणारे. एकदाबीने संघ जाऊन पोहोचलाय 6-1. चार षटकांची लढत मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. 6 धावा धावफलकावरती. मागच्या सामन्यामध्ये 38 धावा सहज सोप्या रीतीनं स्टार ओवे टीमनं जमावल्या होत्या, परंतु हा सामन्यामध्ये किती धावा जमावल्या जातील पहिल्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर खूप महत्वाचा असेल. कारण थंडी थोडीशी वाढल्यानंतर जर आपण पाहिलं चेंडू सीमापार कमी जाताना आपण पाहत असतोय, कारण हवेमध्ये आर्द्रता गारवटा निर्माण होत असतोय आणि त्याचा परिणाम फलंदाजी करणाऱ्या संघाला अतिशय देखणा फटका. क्रिकेटचा क्लास दाखवला. एकदा पूर्ण दुसऱ्या फलंदाज वेगाने येतील. 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या गेल्यात. सुरेख रनिंग बिटवीन विकेट मैदानामध्ये तुम्ही पाहताय आणि 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 8-1. 8 धावा धावफलकावरती पहिले षटक मार्गस्थ असताना अंतिम चेंडू शिल्लक या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. साहिल खानावकरनं 3 चेंडूला सामोर गेला. 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. महेश म्हात्रेनं 2 चेंडू सामना केला आणि 1 धावेचं योगदान आपल्या संघासाठी. गोलंदाज अंगद सहा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय. पंचाचा इशाराला अवंतचा. अवंत धाबीने संघ जाऊन पोहोचलाय 9-1. सोडलेलं झेल आपण पाहिला तर फलंदाजाला जीवनदान मिळालंय साहिल खानावकरला. 4-1 ज्याचा झेल सोडला. त्यानंतर जर आपण पाहिलं 7 धावसंख्येमध्ये मजल मारली वैयक्तिक साहिलची धावसंख्या तुम्ही पाहताय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा लागल्यात 9 धावा. 9 धावा धावफलकावरती. प्रेम पाटील या सामन्यामध्ये किती धावा बनवल्या जातील, कारण सामना देखील महत्वपूर्ण आहे आणि आज एक टीम क्वालिफाय असणारी याकडे लक्ष असू द्या. तर दोन्ही क्रिकेट संघ बघा, केपीसी इनामपुरी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जनमान नावडे क्रिकेट संघाला मी ती शुभेच्छा देतो. सन्मानी अत्तरब एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टू व्हीलर बाईक ज्याने आम्हाला पुरस्कृत केलेले आहे ते नितेश दादा पाटील आणि मुरबी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहे भविष्य ठाकूर यांच्या माध्यमातून टू व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा. आमचे विशाल दादा जोशी आहेत खऱ्या अर्थाने आणि प्रवीण शेठ पाटील बुर्दुल यांच्या माध्यमातून सुद्धा 75,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य इथे करण्यात आलेलं आहे. संपूर्ण टीम आम्ही इथे पाहतो. हे जे बसले आहेत ना व्यासपीठावर संपूर्ण ग्रुप आमचे निलेशेठ भोईर असतील धारावे हे पाहुणे नाही आहेत, हे स्वतः आयोजक आहेत. बोलाना शेठ यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्यात मित्रांनो. दुसरे डक फेकणारे सज्ज असेल गोलंदाज आदर्श घरत. मागच्या सामन्यामध्ये केले अप्रतिम गोलंदाजी गोलंदाजी आपण पाहिली होती, तेवढी चांगली फलंदाजी महेश म्हात्रेची पाहिली होती. यावेळी समोर असणारे कशा प्रकारे कामगिरी करील. मागच्या सामन्यामध्ये जर आपण एकूण पाहिला 9 चेंडू 27 धावा जमवणारा मागच्या सामन्यात सामनावीर महेश म्हात्रेला तुम्ही पाहताय. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसेल. चेंडू जाईल सीमा पार. 7 धावीने संघ जाऊन पोहोचताय 15-1. ज्या प्रकारे चेंडू शॉर्ट पिच लाईनचा फेकला त्यानंतर त्याच्यावरती चपराक द्यावी तसा फटका तुम्ही पाहिला चाबूक फटका आणि 7 धावा 15-1 संघ जाऊन पोहोचलाय. महेश म्हात्रेची ही ओळख आहे ज्याच्या बॅटमधून सातत्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी आपण पाहिली. तो खेळाडू शांत कसा बसेल अशा प्रकारचे चेंडू फेकल्यानंतर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे. हा चेंडू बॅक टू बॅक दुसरा मेगा ब्लास्ट पाहायला मिळेल आणि 7 धावीने संघ जाऊन पोहोचला 21-1. नावडे टीम मैदानामध्ये खेळत असताना अनेक जर आपण पाहिले के ट्रॉफीमध्ये मला अजून देखील तो सामना आठवतोय ज्यामध्ये प्रशांत खानावकरांचे षटकारांची आतषबाजी अतिशय सुरेख खेळाडू आणि त्यानंतर त्याच्या ताळमेळ घालणारे चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. आज रायगड टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष असताना आपल्या गावातील संघाची एक चांगली बांधणी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतजी खानावकर सर एक चांगलं क्रिकेटसाठी योगदान ज्यांचं राहिले. 2 चेंडूमध्ये 2 षटकार महेश म्हात्रेच्या बॅटमधून 21 धावा धावफलकावरती.
षटकांची हॅट्रिक पूर्ण करेल का? पण चेंडू थोडासा बॅक पाठीमागे अपडला गेलाय, त्यानंतर चेंडू जाईल डॉट, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा पाहिल्या आणि या षटकामध्ये तब्बल 3 चेंडूमध्ये 12 धावा आपण धावपळ करते पाहतोय. एक चांगली सुरुवात केली महेश म्हात्रे या फलंदाजानं. एकूण 4 षटकांच्या लढतीमध्ये आदर्श करते याच्यावरती चढवलेला हल्ला तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कशाप्रकारे कमबॅक असेल आदर्श गरजचा हे देखील तेवढंच महत्वपूर्ण. परंतु जे 5 चेंडूमध्ये 13 धावा आपण पाहतोय महेश म्हात्रेच्या, ज्या महेश म्हात्रे बॅटमधून धावा थोडशा कमी झाल्या होत्या, 2 चेंडूमध्ये 1 धाव याच्या बॅटमधून पाहिली होती. परंतु बॅक टू बॅक 2 षटकानंतर वेगवान फलंदाजी पाहिली आपण महेश म्हात्रे या खेळाडूची. तोच प्रयत्न आपण पाहिला, थोडासा पाठीमागे चेंडू आदरला जातो, 1 धाव पूर्ण अंगत पाडील त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यामध्ये. 9 चेंडूचा इशाराला पंचांचा 1+1, 2 धावीने संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावर महत्वपूर्ण लढतीमध्ये एक चांगला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये, मागच्या सामन्यामध्ये देखील हे 2 फलंदाजांना उल्लेखनीय कामगिरी आपण पाहिली प्रेम. आणि त्यानंतर हा सामना देखील महत्वपूर्ण आहे, त्यामध्ये देखील अप्रतिम दर्जाचा क्रिकेटचा खेळ. परंतु आदर्श गर थोडासा मागरा ठरलाय, 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा. फ्रीट असेल या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे, कारण या चेंडूवरती फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये फक्त बाद असणार आहे, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. उंचारू मारण्याचा प्रयत्न, फायनल क्षेत्रामध्ये झेल पकडण्याची संधी. फ्रीडचा चेंडू 1 धाव मिळेल, 1 धावीने संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावर दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा पाहिल्या, या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या गेल्या आदर्श गरज या गोलंदाजानं. अद्याप या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज मार्गवरती समोर फलंदाज महेश या ठिकाणी पाहायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय, एकीकडे इनामपुडी दुसरीकडे नावडे टीम मध्ये असलेले क्रिकेट. सूर्य एक फटका, स्वीट ऑफ द साऊंड, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावीने संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. दमदार कामगिरी आपण पाहिली. जे षटकार जर पाहिले प्रेम पाटील शॉर्ट पिच द्यायचे जे चेंडू फेकले गेलेत, यावेळेस मात्र इनामपुरी टीमचा 12वा खेळाडू शांत बसलाय. आर्यन म्हात्रे थोडासा टेन्शन त्या चेहऱ्यावरती तुम्ही पाहू शकाल, कारण षटकारांची आतषबाजी होत असताना. परंतु नावडी टीमचा 12वा खेळाडू सांगतोय, टाळ्या बाजून स्वागत करतोय की देखणी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. 30 धावा धावफलकावरती, या सरासरी जर धावा आल्या तर किमान 50 ते 60 धावसंघामध्ये मजल मारेल नावडी टीम. आणि हे 2 युवा खेळाडू ज्यांना संपूर्ण टेनिस विश्वामध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ केलाय ते पाहायला मिळतील. देखला फटका, हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू जाईल सीमापार. षटकरण संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. मागणी गोलंदाजी तब्बल 27 धावा या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. ठीक, तर इथे जर्मन नावडे क्रिकेट संघ खेळत आहे खऱ्या अर्थाने. आणि लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून घर बसल्या रमेश खानावकर आणि नितेश खानावकर तुम्ही जर आनंद लुप्त घेत असाल, तर निश्चित स्वरूपात आनंद घेत असाल, तर भोलनाथ पाटील वल्लभ आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने तुमचंही स्वागत आहे. व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो मिस्टर हेलिकॉप्टर स्ट्रोक म्हणून परिचित असणारे निखिल शेलके उपस्थित आहेत. निखिल, आपलं नाना कोहली आपलंही मनापूर्वक सहर्षे स्वागत आहे. आणि दीपक, आपण प्रशांत खानावकर यांच्याबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिली खऱ्या अर्थाने. त्यांच्यासाठी सराव करण्यासाठी वेल कमी असतो खऱ्या अर्थाने, परंतु अनेक वर्ष जने नावडे क्रिकेट संघाची एक खऱ्या अर्थाने अनेक तरुणां खेळाडूंना खऱ्या अर्थाने तरुण खेळाडू घडवण्याचं काम केलं. आणि निश्चित स्वरूपात अनेक वर्ष नावडे गावामधला एक आक्रमक फलंदाज आजही प्रशांत खानावकरचा रायगडच्या दिग्गज फलंदाजांमध्ये आवर्जून उल्लेख केला जातो. एक आदर्श क्रिकेट कसं असावं, क्रिकेटर कसं असावं, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हटलं तर प्रशांत खानावकर नावडे. नक्कीच गडगे सर, कारण त्यावेळेस जर आपण पाहिलं प्रशांत खानावकर सर, अजय कोहली असेल, दर्या असेल, यांचा खेळ आम्ही जवळून पाहिलाय. खूप गुणवान खेळाडू या संघाचे अनेक वर्ष नावडे टीमसाठी खेळलेत. आणि हा चौका फाईनल क्षेत्रामध्ये जाईल. 4 धावीने संघ जाऊन पोहोचताय 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती प्रशांत खानावकर कमी सराव असेल, परंतु क्रिकेट मात्र त्याच दर्जाचा अजून त्यांचा पाहतोय. गोलंदाजीमध्ये देखील आपण ते सातत्य पाहिले या खेळाडूंचं, आणि चांगलं योगदान रायगड टेनिसला देण्याचा प्रयत्न आहे. उपाध्यक्ष पद भूषवत असताना अनेक कठोर निर्णय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल, एक वेगळी चालना देण्याचा प्रयत्न रायगड कमिटीच्या माध्यमातून केला जातोय, त्यांचं देखील करूया आपण स्वागत. गोलंदाज तुषार पाटील चेंडू फेकणारी सज्ज असेल. स्लोवर चेंडू फेकला फाईनल क्षेत्रामध्ये, तेवढ्या चांगल्या दर्जा क्षेत्र पाहायला मिळालं. 1 धावीने संघ जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती.
41 धावा धावपलकावरती स्लोवर चेंडू फेकी केली, त्यानंतर ते पाहिलं आणि फाईनल क्षेत्रामध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला पाहायला मिळालं. तुषार बाडीचं षटक, पहिल्या चेंडूचे चौकार, त्यानंतर सिंगल तुम्हाला पाहायला मिळाली. 41 धावा धावपलकावरती दोन षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली, 36 धावा पाहिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, 9 धावा, आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आदर्श गरजचं महागडं षटक 27 धावा त्या षटकामध्ये तुम्ही पाहिल्यात. आणि या तिसऱ्या षटकामध्ये मात्र तुषार पाटीलच्या पहिल्या दोन चेंडूमध्ये 5 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्यात. आक्रमकता मैदानामध्ये करत असताना ही सलामीची जोडी मैदानामध्ये भागीदारी करत असताना सुरेख कामगिरी राहिली असं दोन्ही फलंदाजाची. 7 चेंडूमध्ये साहिल खानावकडनं 13 धावा जमवल्यात आणि त्याला साथ देणारा महेश मात्रेनं 8 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान देतोय आपल्या संघासाठी. एक बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळते. स्लोवर चेंडू बॅटच्या मधोमध मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय, षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावर. महेश मात्रेसाठी जोरदार डाला मित्रांनो. मागच्या षटकामध्ये दोन चेंडूमध्ये दोन षटकार आणि या चेंडूमध्ये एक षटकार, म्हणजे षटकार हॅट्रिक करतोय हा फलंदाज महेश मात्रे. महेश मात्रेच्या बॅटमध्ये अद्याप 5 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले, 2 सिंगल, तब्बल 32 धावसंख्येवरती वैयक्तिक हा खेळाडू खेळतो. 9 चेंडूचा सामना केलाय, चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं आणि एक आक्रमक खेळाडू कसा असावा. आज PPL असेल, रायगड प्रीमियर लीग असेल, या लीगमध्ये देखील या खेळाडूचा खेळ उंच बहरताना आपण पाहिल्यात आणि त्यानंतर व्यावसायिक संघामधून देखील या खेळाडूनं चांगला आपल्या नावाची छाप सोडली आहे. आज इनामपूर टीम विरुद्ध खेळत असताना तुषार बाडीवरती चढवलेला हल्ला तुम्ही पाहिलाय, 3 चेंडूमध्ये 11 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. येणाऱ्या 3 चेंडू कशा प्रकारे फेकेल, थोडस दडपण असेल तुषारवरती. स्लोवर चेंडू फेकला गेला आहे, सुरेख फटका, चेंडू जाईल सीमा पार, षटकारानं संघ जाऊन पोहोचेल, अर्धशतक कंप्लीट, 53 धावा धावपलकावर, 53 धावा धावपलकावरती, 4 चेंडूवरती 4 षटकार. तर दीपक खर्यार्थाने ते आम्ही पाहतो, आमची दोस्तीच्या दुनियातील एक राजा म्हणून निलेश भुईर दाराबे नवी मुंबई ते सुद्धा दाद देतात खर्यार्थाने इथे टॅलेंटच्या आतषबाजी अभिबा खर्यार्थाने इथे प्रतिसाद देतात फलंदाज महेशसाठी खर्यार्थाने. बोलूया दीपक यांच्याकडे. 10 चेंडूमध्ये 38 धावसंख्या जमवल्या, अर्ध्या षटकापासून 12 धावा दूर असेल. ज्याच्या बॅट मधून आपण जर पाहिले तब्बल 6 षटकार आणि 2 सिंगल ही धावसंख्या जे बॅट मधून पाहतोय तो फलंदाज महेश मात्रे तुफानी हमला करत असताना फाईल लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळला जातोय. एक धाव पूर्ण क्षेत्रक्षण तैनात आहे, एका धावीने संघ जाऊन पोहोचला 54 या आकड्यावरती. हा षटक क्रमांक 3 सुरू असताना एक महागडी गोलंदाजी या षटकामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळाली, तब्बल 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज तुषार पाडीलना. अंतिम चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल साहिल खानावकर. एक शेर आहे तो दुसरा सव्वा शेर आहे. महेश मात्रे न 11 चेंडूमध्ये 39 धावा जमवल्यात, तर साहिल खानावकरनं 7 चेंडूमध्ये 13 धावा जमवल्यात. चांगले भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते, कारण एक खेळाडू जर मारत असेल तर त्याला स्ट्राईक रोटेशन करून स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल आणि तो चांगला क्रिकेट नावड टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालाय. 54 धावा धावपलकावरती तुषार पाडीलच्या या षटकामध्ये अंतिम चेंडू शिल्लक असेल. 3 षटक हाताळत असताना हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडू जे सांगतात. 3 षटकामध्ये धावपलकी धावा लागल्यात 54 धावा. तर सन्माननीय सुजित खानावकर हे सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात, तुमचंही मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. वर्तमान लढत आहे मैदानामध्ये एका बाजूला जानमान क्रिकेट संघ नावडे सुनील खानावकर आपले स्वागत आणि नरेश भुईर कोलवाडी गावातील एक समालोचक मित्र आहेत आमचे मित्र नरेश भुईर आपले स्वागत आहे. तर लढत आहे एका बाजूला आम्ही पाहतो जनमान नावडे विपक्ष आहे KPC इनामपुरी आणि या वर्तमान लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो लगेचच स्टार ओवे क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे, म्हणजे आजच्या दिवसाची ही अंतिम तो अंतिम सामना असणार आहे. ओ टू दीपक. अंतिम षटक फेकणारी सज्ज असेल सचिन मात्रे गोलंदाज. 54 धावा धावपलकावरती आपलं महेश मात्रे 11 चेंडूमध्ये 39 केलेलाय, अद्याप 11 धावांची गरज आहे आपला अर्धशतक कंप्लीट करायला. वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट पूर्ण करेल का आणि स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती पाहायला मिळेल का. ही स्पर्धा जर पाहिली श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या माध्यमातून माजी सरपंच आणि उपसरपंच 2024 सुंदर पर्व पाहायला मिळेल. महेश मात्रेच्या नावावरती विक्रम जाईल की सचिन मात्रे
या ठिकाणी चांगली कामगिरी करेल. गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू वेगवान फटका, डीप लॉंगॉनला चेंडू जातोय. एकदा पूर्ण केली जाईल, एका धावीने संघ जाऊन पोहोचला आहे 55 या आकड्यावरती. आणि महेश मात्री धावसंख्या पाहिली तर 12 चेंडूमध्ये 40 या धावसंख्येवरती खेळतोय. साहिल खानावकर देखील तेवढी चांगली फलंदाजी केली, 8 चेंडूचा सामना केलाय, 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देताना पाहायला मिळेल. आणि एक विस्फोटक जोडी या संघाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल नावडे टीमसाठी. सुरेख फटका, शत्रक्षक चेंडू खाली येईल, प्रयत्न सुरेख राहिलं गेलं, शेवटच्या क्षणाला झेलभूमीला दान झाला. एकदा एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 56 या आकड्यावरती. अब तक 56 ही धावसंख्या पाहिली, 3.2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू मध्ये चौकार आणि षटकार येईल का महेश मात्रेच्या बॅट मधून, अर्धशतक स्पर्धेमध्ये पूर्ण करेल का, याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. आपल्या कारकिर्दीमध्ये 2023-24 हंगामामधील पहिलं अर्धशतक महेश मात्रेच्या बॅनावरती येईल का. गोलंदाज या ठिकाणी सचिन मात्रे तुम्हाला पाहायला मिळतोय, उंचावर मारण्याचा प्रयत्न, शत्ररक्षक चेंडूकडे बाहेर बसलाय, चेंडू जाईल सीमा पार आणि महेश मात्रेच्या बॅट मधून येतोय हा 7वा षटकार. 7 धावीने महेश मात्रेची वैयक्तिक धावसंख्या 46 या आकड्यावरती. आणि सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली तर एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करीत असताना पाहायला मिळेल, 62 ही धावसंख्या. चाळीस या धावसंख्येमध्ये महेश मात्रेला तुम्ही पाहताय. आणि स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती करेल का सचिन म्हात्रे हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याच्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. महेश म्हात्रेच्या बॅट मधून चौकार आणि षटकारांचं युद्ध पाहायला मिळतोय. उंचावर मारण्याचा प्रयत्न, शत्ररक्षक चेंडू खाली, अंगद पाटील आणि फलंदाज होईल बाद महेश म्हात्रे. सुरेख इनिंग खेळला या ठिकाणी, अर्धशतकापासून 4 धाव फक्त दूर राहिला हा फलंदाज, पण जोरदार आले मित्रांनो. महेश म्हात्रेची फलंदाजी आवडली, चांगली खेळी गेली आपल्या संघासाठी. आणि संघ दीपक सर्वांनी जोरदार टॅलेंटच्या प्रतिसादामध्ये अभिनंदन करूया. खऱ्या अर्थाने काय दमदार फलंदाजी केली, गगनभेदी षटकार त्याच्या फलंदाजीतून बघायला मिळालं. दीपक काय सांगू शकशील याच्या महेशने ज्या प्रकारे फलंदाजी केलेली आहे. महेश मात्र बॅट मधून गडगेसर सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित नव्हतं, हवाई हमलाच चालू होता. 7 षटकार ज्या बॅट मधून आपण पाहिलेत. आणि अप्रतिम फलंदाजी पाहिली, 46 धावसंख्या वैयक्तिक आपण पाहिली. आणि स्पर्धेमध्ये 42 धावा या षटकारांच्या आहेत गडगेसर, हे देखील तेवढंच महत्वपूर्ण असणार आहे. 62 धावा आपण धावफलकामध्ये पाहिल्या, पहिल्या 2 षटकामध्ये 36 धावसंख्या आपण पाहिली होती. आणि त्यानंतर हे षटक देखील तेवढंच मागरं ठरलंय. या षटकामध्ये कमबॅक राहिलं, महेश मात्रेला बाद केलं, 8 धावा दिल्या 4 चेंडूमध्ये. सचिन मात्रेचं कौतुक करावं लागेल, तिन्ही गोलंदाजांना धावा खर्च केल्यानंतर एक चांगला कमबॅक स्लॉगओव्हरच्या षटकामध्ये. नेहमी स्लॉगओव्हरच्या षटकामध्ये आपण धावा बनताना पाहिल्यात, पण या ठिकाणी सचिन मात्रे धावा रोखतोय आपल्या संघासाठी. उंचावर मारण्याचा प्रयत्न, प्रशांत खानावकर नावाचं वादळ, परंतु ते शांत करण्यामध्ये यश लाभलं गेले सचिन मात्रे या गोलंदाजाला. आदर्श घरे त्याने सुंदर झेल पकडलं गेलंय. यावेळेस मात्र कमबॅक केल्यानंतर 12वा खेळाडू पहा इनामपुरी टीमचा थोडासा पुन्हा एकदा कमबॅक करतोय, जोश मध्ये आलाय. षटकाराचे ज्यावेळी आक्रमण करत होता त्यावेळी मात्र शांत बसला होता, एकदम चेहऱ्यावरती निराशा वाटत होती. आणि त्यानंतर 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झाल्यात. सतीश म्हात्रेची चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडू खेळणारी सज्ज असेल सूरज खानावकर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अंतिम चेंडू मध्ये किती धावा येतील, चौकार षटकार सिंगल डबल की विकेट, विकेट हॅट्रिकच्या मार्गावरती गोलंदाज सचिन म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळेल. 2 चेंडू मध्ये 2 विकेट या गोलंदाजांना मिळवल्यात. अंतिम षटकामध्ये 8 धावा 2 सफलता, 1 यशस्वी षटक हाताळत असताना वेगवान फटका डीप लॉंग ऑफ ला शत्ररक्षक एक धाव पूर्ण, दुसरी फलंदाज वेगाने येतील. आणि दुसरी धाव घेताना फलंदाज होईल धावचीच्या सर्वमध्ये बाद. आणि 3 षटक 4 षटकामध्ये धावफलके धावा लागल्या गेल्यात. 63 धावा धावफलकावर 63 धावा धावफलकामध्ये 4 षटकामध्ये उत्तरार्धमध्ये 4 षटकामध्ये 64 धावा जमा जातात. प्रेम पाटील 16 सरासरी धावा जमावल्या जातील, त्या धावा कशा बनल्या जातील, कशा रोखल्या जातील, याचं धावतं ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा वल्नावत उत्कृष्ट समालोचक भागेश म्हात्रे बहाल यांच्याकडे. बघा प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला बघायला मिळतो, प्रेक्षकांचं सुद्धा खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करावे लागेल, किती आनंद घेतात खऱ्या अर्थाने.
आणि तोही खऱ्या अर्थाने शांततेने बसून जाग्यावर जल्लोष त्यांचा बघायला मिळतो. आणि असेच प्रेक्षक खऱ्या अर्थाने सर्वांना आवडतात. क्रिकेटवर प्रेम करणारे प्रेक्षक तुम्हा सर्वांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने जाहीररित्या स्वागत आणि आभारी व्यक्त करतो. नाही, जे क्रिकेटची दर्दी तेच करतात गर्दी. हे क्रिकेटचे दर्दी आहेत. ज्या दर्दी प्रेक्षकांना तुम्ही सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहात, आपल्या टीमसाठी काहीतरी नवस घेऊन आलेले हे प्रेक्षकही असतील. आणि भरपूर साऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये असेही प्रेक्षक बघत असतो जो प्रेक्षक वर्ग अगदी अशाच अनेक साऱ्या स्पर्धांचा खऱ्या अर्थाने ते अनुभव घेण्यासाठी आलेले असतात. तर बबलू खांदेकर इथे क्रिकेटचा आनंद घेतात आणि त्यांचा आम्ही आमचे ऑर्गनायझर आर्यन पाटील यांच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो. हे प्रेक्षक सध्या तरी नावडे टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती अनेक सारे नावडे नक्कीच टीमचे प्रेक्षक ज्याच्यामध्ये नयन मात्रे सध्या तरी खूप आनंद घेतात या स्पर्धेचा. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 रात्र तिसरी आणि दीपक फडके सरांचा नुकताच आवाज तुम्ही ऐकला. जेव्हा तुमच्याकडे अनुभव असेल ना तेव्हा अनुभवाच्या जोरावरती तुम्ही भरपूर काही करू शकता. आता पहा क्रिकेटचा अनुभव घेण्यासाठी सध्या तरी तन्मय खुटारकर त्यांच्या जोडीला धीरज खानावकर शहबाज शेख या असे आहे अनेक सारे जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षक सध्या तरी मॅचचा आनंद घेतात. काहींच्या हातांवरती फोन आहेत त्यांच्याच बाजूला अंडापाव वडापाव मिळतो काही काही तोही घेतलाय तेही खातात त्यांचाही आनंद घेतात. काहीसे प्रेक्षक टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहेत की सध्या तरी आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवरती काय पाहायला मिळते कोणाकोणाचे चेहरे दाखवले जातात ते मोबाईलवरती चेक करतात आणि पाहत आहेत. सो त्या ठिकाणी प्रेक्षक जरूर तुम्ही आनंद घ्या परंतु थोडं सांभाळा सुद्धा स्वतःला कारण जी दरी आहे ती दरी थोडीशी खोल आहे त्याच्यामुळे थंडीचे दिवस मार लवकर बरा होत नाही याचाही थोडासा विचार करा. नाही, इट्स अ पार्ट ऑफ जोक. सो आपण वळूया मॅचकडे. या मॅचमध्ये लक्ष जर आपण पाहिलं ना तर ठेवलं गेलं आहे 64 खऱ्या तर ज्या धावा बनल्या गेल्यात ना महेशच्या त्या महत्त्वाच्या आहेत कारण पहिल्या मॅचमध्ये महेशच्या धावा बनल्या गेल्या 27. जर मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील जशी जी फलंदाजी झाली ना महेशची क्रांतीवीर पिक्चरमधला एक डायलॉग आहे जिथे परेश रावल नाना पाटेकरच्या मागे फटका मारतो. जर बॉलला भावना असत्या ना तर कदाचित बॉलने सुद्धा असं म्हटलं असतं की हे धनी आहे इधर मत मार इधर छोटा दिमाग होत आहे. कारण तशीच बॅटिंग झाली अगदी जोरदार फलंदाजी ज्याच्यामध्ये षटकार तुम्ही जास्त काउंट होताना पाहिले आणि या सगळ्या धावसंख्येनं एक्झूट करून आता टीम इनामपुरीसमोर एक मोठं टार्गेट उभं राहिलंय ते म्हणजेच 67 धावसंख्येचं. त्याच अनुमानाने मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि त्यांच्या जोडीला जर आपण पाहायला गेलं तर आदर्श घरत ही सलामीची जोडी दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय सुनील साहिल माफ करा. पहिलाच बॉल प्रत्युत्तर सुंदर अगदी नेट टू नेट फाईक ही होईल हेच आसार दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती सुंदर भव्य षटकार. काय सुंदर फटका. एका बाजूला आवाज आता कमी झालाय. संघ नावडे जेव्हा करत होता बॅटिंग तेव्हा नावडेच्या प्रेक्षकांचा आवाज तुम्ही जरूर ऐकला परंतु आता सध्या सुरुवात झाली आहे ते म्हणजेच KPC इनामपुरीशी. मित्रांनो विसरू नका ठाणे वर्सेस रायगड या टीममध्ये नेहमी तुम्हाला अंगद पाटील पाहायला मिळालाय त्याची नेतृत्वाखाली ही टीम खेळतीये. मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ खेळावा याच्यासाठी दोन सलामीवीर म्हणजेच आपल्या भात्यातील दोन मुख्य अस्त्र. इथे आपण पाहतो बघित जर विचार केला कुणालला नॉन स्ट्रायकरला फलंदाजी करतो परंतु अथर्व एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा नितेश दादा पाटील यांचे सुपुत्र अथर्वला खऱ्या अर्थाने क्रिकेटचं खऱ्या अर्थाने धडे शिकवण्याचं काम त्याच्या माध्यमातून सातत्याने होत असते. सेकंड बॉल आणि सेकंड बॉल वरती सुद्धा प्रहार पॉवर प्ले सुरू. समोर भव्य लक्ष असताना त्याला कसं गाठावं हा सांगणारा इट्स अ टू इन अ रो आदर्श घरचा लागोपाठचा दुसरा षटकार. काय फटका आहे. 64 धावसंख्येचं लक्ष समोर आहे. माहिती समीकरण अवघड तरी त्या अवघड समीकरणाला कसं सोपं करावं त्यासाठी सुरुवात चांगली पाहिजे. आणि असं म्हटलं जातं की वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवात तुमची चांगली असली तर तुमच्या शेवटालाही गोडपणा येतो. या आसार आहेत क्रिकेटच्या दोन महासत्ता एकमेकाच्या विरोधात. लक्ष मोठे 4 मॅच 64 टार्गेट असताना टार्गेट केलं गेलंय साहिलला. या बॉलामध्ये विकेट मिळू शकते महत्वाची विकेट या मॅचची प्राइझिंग विकेट. आणि हे झालं काय आता सध्या तरी ऍक्शन रिप्ले जरूर आपण पाहूया.
मग जरूर असेल. हा पहा ऍक्शन रिप्ले, त्या ठिकाणी वरद होते, बॉल हवेमध्ये होता, बॉल हवेमध्ये असताना कॅमेरामॅनची नजर फिल्डरच्या हातामध्ये बॉल पडला आणि या कॅचवरती एकच म्हणू शकतो, मोये मोये. कॅच ड्रॉप झाली. आणि क्रिकेटमध्ये असतं की कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस तुम्हाला वाचवत असतात, तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतात, परंतु ही कॅच ड्रॉप झाली आहे आणि ती महागडी सुद्धा ठरेल. कॅच ड्रॉप झाली आहे परंतु पुन्हा एकदा संधी मिळाली आहे, डीप मध्ये लॉंग ऑफ, सेकंड चान्स, आणि ही चान्स सोडणार नाही, ही संधी या ठिकाणी पकडली गेली. आणि नावडे संघाचा प्रेक्षकांचा आवाज, फलंदाज आदर्श करत बाद. हे पहा प्रेक्षक, हे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. वेदांत खानावकर सध्या तरी मॅचचा आनंद घेतात, काहीसे प्रेक्षक उभे आहेत, काहीसे प्रेक्षक आपण जर पाहिले तर गाडीवरती बसून या मॅचचा आनंद घेतात. काही प्रेक्षकांना थंडीही वाजते म्हणून आपल्या जे आहे स्वेट टी शर्ट आहेत ना, त्याच्यामध्ये हात टाकून खऱ्या अर्थाने या प्रेक्षकांचा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला खेळ आणि त्या चालू असलेल्या खेळावरती ते प्रेम दाखवतात. हा ऍक्शन रिप्ले, पी टी सीच्या माध्यमातून लॉंग ऑफला खिलाडू होते, कॅमेरामॅनने बॉलवरची नजर हटवली नाही, फिल्डरनेही बॉलवरची नजर हटवली नाही आणि या ठिकाणी एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. सध्या तरी प्रेशर नाही आहे कारण 20 अजूनही 52 बनवायचे आहेत. ज्या ठिकाणी पहिल्या मॅचमध्ये महेश म्हात्रेची बॅटिंग तुम्ही पाहिली, याही मॅचमध्ये तो बरसला. चांगला बॉल गतीने टाकला गॉल, परंतु मागे चाललाय, थांबवलं गेलं. एका बाजूला कीपर आणि मागचे थर्डमॅन आणि फाईन लेगचे फिल्डर अपील करण्यात व्यस्त होते. त्याच दरम्यान एक चांगला बॉल आला साहिल खानावकरचा. आतापर्यंत बॉल फेकले गेल्यात 5. जो 2 मोठ्या फटक्यांचा प्रेशर आला होता ना, तो प्रेशर अजिबात ठेवला नाही, कारण त्यालाही माहिती की सिच्युएशन कशी असो, आपण गावासाठी खेळतोय, सो गावाला वाचवायचं आहे, टीमला वाचवायचं आहे आणि त्याचे चांगले बॉल पाहिले. तुषार साठिया बॉल, फुल टॉस बॉल, चुकी केली. क्रिकेटमध्ये अगदी पाहिलं गेलं तर फुल टॉस बॉलवरती असंख्य विकेट तुम्ही बघत असतात, परंतु नोबॉलचा इशारा आणि फलंदाज या ठिकाणी बाद. हे केलं काय, एक मोठा विकेट कुणाल पाटील मोठ्या खेळीसाठी जाणला जातो आणि त्याची विकेट मैदानाच्या बाहेर जाणं म्हणजेच धोक्याची घंटा, परंतु हा नो बॉल आहे आणि नो बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळतीये. सो बॉल ज्याने खेळला तो सेफ असेल आणि रनआउटच्या स्वरूपात एक मोठी विकेट म्हणजेच कुणाल पाटील बा. या अशा सिच्युएशन ज्या असतात ना, या सिच्युएशन तुम्हाला सांभाळून खेळाव्या लागतात. हा पहा रिप्ले, नो बॉल आला, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला की या बॉलवरती जरूर कॅचआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होणार नाही, परंतु बॉलर साहिल खानावकरला माहिती आहे की जेव्हा फ्री हिटचा बॉल असतो, नो बॉल असतो, स्पेशली दुसरा बॉल तो फ्री हिट आपल्याला मिळतो, तेव्हा त्या नो बॉलवरती बेनिफिट असतो आणि सेकंड फ्री हिटच्या बॉलवरती सुद्धा बेनिफिट असतो. सो आपण साहिल खानावकरला पाहिलं, बॉलला त्याने चर्च केलं, ज्या ठिकाणी बाद झाला महत्त्वाचा मैदानाच्या आतमध्ये गेला आहे तो म्हणजेच आता 4th क्रमांकावरती संदेश. मैदानाच्या आतमध्ये अंग देणं अजूनही बाकी आहे, म्हणजेच त्याच्याकडे जेव्हा ती जिम्मेदारी तो स्वतः सोपवेल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये सुरस निर्माण होईल. शेवटचा बॉल उचलण्याचा प्रयत्न, परंतु हाही फ्री हिटचा बॉल, कॅच आले तरी फलंदाज सेफ असेल, परंतु टप्पा दोन्ही फिल्डरच्या कॅपमध्ये पडला आणि या बॉलवरती मिळतात त्या म्हणजेच 10-2. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि आता 18 खेळ बाकी आहे. 18 बनवायचे आहेत 48 धावा. अनेक सारे प्रेक्षक बसल्यात, त्यांचंही सहर्ष स्वागत. नावडे संघाचे समर्थक समर्थन सध्या देतात त्यांच्या टीमला, त्यांचंही सर्वांचं स्वागत. एका बाजूला खेळाडू कक्षामध्ये दबाव वाढत चाललाय कारण महत्त्वाचे 2 गडी मैदानाच्या बाहेर गेले. मित्रांनो, 26 रोजी रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सामना पाहायला विसरू नका, ज्या ठिकाणी ठाणा आणि रायगडचे रणधुरंदर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला सगळे महाराष्ट्राचे बेस्ट ऑफ महाराष्ट्र नक्कीच हा संघ पाहायला मिळेल. ठाणे रायगड टीममध्ये केतन म्हात्रे, आकाश तारेकर, प्रथमेश ठाकरे जो वालडचा खेळाडू, भावेश पवार, रमेश खानावकर नावडे, नितेश खानावकर नावडे, अरुण म्हात्रे आणि जगन्नाथ म्हात्रे यांच्या वतीने नावडे क्रिकेट संघाला जन्म, नावडे क्रिकेट संघाला आणि त्याचबरोबर स्पर्धेला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. परंतु भागेश, जर आपण दोन्ही संघांचा विचार केला ना, ये दोन्ही क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने काही बर्फाची लादी नाही आहे, सद्गत्या वितळून जातील, संघर्ष करणारे संघ आहेत. सुरेश शेठ खानावकर नावडे यांच्या वतीने सुद्धा खऱ्या अर्थाने उद्योजक आहेत, त्यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वागत आहे, ओ टू भागेश. 16-2 गडी बाद, सेकंड ओव्हरला सुरुवात झाली, परंतु बॉल मागे चालले, संधी साधली गेली, टार्गेटचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला गेला. नितेश म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक
आम्ही अलाउन्समेंट करत आहोत की लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. खरं तर या दोन्ही टीम दिग्गज आहेत. या बेल्टमधल्या या क्रिकेटच्या दोन्ही महासत्ता आपण म्हणू शकतो. जिथे 64 धावसंख्येचं टार्गेट समोर असताना ओव्हर क्रमांक 2 पाठवला गेला उमेशला. शॉर्ट बॉल होता, लेंथ बॉल, लवकर लाईन पिक केली, स्ट्रोकचं सिलेक्शन लवकर सिलेक्ट केलं. मिडविकेट आणि लॉंग ऑन झोन जो पाहिला होता तो लॉंग ऑन आणि मिडविकेट झोन पॅक आहे, त्याच्यामुळे बघितला होता की सध्यातरी त्या पॅक असलेल्या क्षेत्राला भेदावं. परंतु हा डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल बॉडीवरती आदळला आहे आणि सुंदर. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, अनुभव तुमचा शिक्षक असतो. जेव्हा तुम्ही अनुभवाच्या जोरावरती क्रिकेट खेळता तेव्हा त्या अनुभवाच्या जोरावरती अनेक साऱ्या खऱ्या त्याने क्रिकेटच्या अशा वळणाऱ्या मॅचेस तुम्ही वळू शकता. आणि तोच सामना वळवणारा सध्या तरी उमेश खानावकरचा हा बॉल, लागोपाठचा दुसरा शेंडू डॉट, पहिला बॉलवरती लेग बाईज आणि त्याच्यानंतर माफ करा एक व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर हे दोन डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतात. आता चांगला बॉल असेल की नसेल पंच जरूर दर्शवतील. एक सिंगल तारे आली परंतु व्हाईट बॉल. ज्या तुम्ही बॉलला खऱ्या अर्थाने लेंथवरतून मागे खेचताना त्यावेळेला तुमचं नियंत्रण पाहिजे की डावा स्टिकवरती टाकल्यानंतर तुम्हाला गती किती बिल्डअप करायची आहे. गती जास्त होती परंतु या बॉलला आपण पाहिलं लेगस्टम्पच्या बाहेर. व्हाईटची दुसरी अवंतर धाव टीमच्या टोटलमध्ये होत असताना ॲड, टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्डवरती या ठिकाणी वाढत असताना. उमेश सहा बॉल, कमकुवत कनेक्शन, बॉल चालला मिडविकेट नक्कीच आणि स्क्वेअर लेगच्या अगदी थोडासा मध्ये. जे षटक आपण पहिलं पाहिलं ना, ज्या पहिल्या षटकामध्ये जिथे प्लस पॉईंट वाढला होता ना 2 मोठ्या फटक्याने, तो प्लस पॉईंट पुढे वाढू शकले नाही. कारण त्याच्यानंतर 2 संध्या मिळायला गेल्या, एक संधी सुटली, दुसऱ्या संधीचा फायदा उचलला गेला तो म्हणजे संघ नावडेने. तिथे फलंदाज बाद झाला, पहिला रनआउटच्या स्वरूपात बाद झाला कुणाल आणि मैदानाच्या आतमध्ये आता तुषार आणि संदेश खेळतोय. कुलवटाप्याचा बॉल, रणनीती चांगली होती, उमेश खानावकर बॉल खाली आले परंतु बॉल मागे चालला आहे. सिंगल झाले कम्प्लीट, सेकंडचा कॉल, शॅकिंगवरती फिकी चांगल्या एंडला गेली गेली, वेगाने आली आणि फलंदाज इथं बाद होईल का नाही त्याची शानिशा जरूर आपण करू. जाऊया पीटीसीकडे टेलिव्हिजन स्क्रीनवरती, आपण पाहूया या रिप्लेमध्ये नक्की घडलंय काय. कदाचित असं वाटत असेल की या बॉलवरती फलंदाज बाद आहे, एका बाजूला वाटत असेल की फलंदाज बाद नाही, परंतु पीटीसी ही वाहिनी आहे, त्या वाहिनीवरती आपण चेक करूयाच. आपण चर्चा करत होतो ठाणा आणि रायगड या दोन टीममध्ये कोणते खेळाडू खेळतील. केतन म्हात्रे, आकाश तारेकर, प्रथमेश ठाकरे, भावेश पवार, विवेक शेरार, विश्वजीत ठाकूर, रितिक पाटील, ओमी केने, अमित नाईक, बंटी भद्रिके, विकी भोईर, मयूर वाघमारे, प्रथमेश म्हात्रे आणि प्रसन्न पाटील हा ठाणा आणि रायगडचा स्कॉट. त्याच्यानंतर बेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये कृष्णा सातपुते, अंकुर सिंग, थॉमस डायस, योगेश पेनकर, फरदीन काझी, अजित मोहिते, सुनील सावरी, त्यानंतर फिरोज शेख, विजय पावले, पंकज जाधव, राजेश सोरटे, महेश आणि बिलाल शेख हा स्कॉट तुम्हाला बेस्ट ऑफ महाराष्ट्राचं पाहायला मिळेल. सो मित्रांनो, ही मॅच पाहायला विसरू नका. रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये अगदी 26 जानेवारी रोजी हा सामना ठाणा रायगड या दोन क्रिकेटच्या जिल्ह्यांमधला हा क्रिकेटचा नेहमी तुम्ही अपोजिट खेळ पाहिलाय, परंतु या दोन्ही टीमला एकत्रित पाल आणि फलंदाज इथं असेल बाद हा डिसिजन आम्ही टेलिव्हिजन स्क्रीनमधून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सो आता प्रेशर वाढलाय. एका बाजूला विचार होता की पहिल्या षटकामध्ये झोन 2 सुरुवातीचे षटकार आले, त्या षटकाराने सामना वळेल, परंतु वळण घेणारा हा क्रिकेटचा खेळ जरूर आहे. सरळा तरी कमी रंग बदलतो, परंतु या क्रिकेटकडे भरपूर रंग आहेत. इंद्रधनुष्य 7 कलर आपण बहुतांश म्हणत असतो, परंतु त्यापेक्षा रंग बदलणारा हा रंगरंगोटीचा खेळ म्हणजे क्रिकेट. 14 अजूनही 42 धावा बनल्या गेल्यात, 22-3 गडी गमावल्या गेल्यात. या षटकामधले 4 चेंडू समाप्त झालेत, अजूनही 2 फेकायचे बाकी आहेत, ते म्हणजेच उमेश खानावकरचे. 14 अजूनही 42 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळेला ऑन साईडला सहजरित्या खेळले, स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका, प्रॉपरली स्क्वेअर एगला फिल्डिंग झाली, ॲक्युरेटली फेकी त्याच अँगलने जसा बॉल हातामध्ये आला, कोणत्या प्रकारचा विलंब केला नाही. 13 अजून 41 बनवायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 20 या कंडिशनला बनवणं ना थोडंसं कठीण असेल, म्हणून आता सध्या तरी संदेश म्हात्रेकडे स्ट्राईक गेली आहे. उमेश खानावकरच्या विरोधात एखादा मोठा फटका आला ना, चौकार किंवा षटकार, तर हा सामना थोडासा वळू शकतो, तो म्हणजे संघ इनामपुरीच्या बाजूने. डावा 23, गडी गमावल्या गेल्या 3 आणि हा शेवटचा बॉल या षटकामधला. लेन पुढे होती, बॅक टू द बॉलर खेळले, समोर उमेश खानावकर होते, फिल्डर आल्यासमोर टार्गेटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज बाद.
या षटकामधला हा दुसरा विकेट उमेश खानावकरला ही सांघिक सफलता. एकंदरीत गडी गमावल्या गेल्यात. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं गेले तर सुरुवातीलाच इनारपुरी संघाने 4, धावसंख्या 23 आणि आता समीकरण 12-41. हा पहा ऍक्शन रिप्ले. उमेश खानावकर जरूर अनसक्सेसफुल ठरले बॉलला फील्ड करण्यासाठी, परंतु बॅकअप. आपण असं म्हणत असतो ना की लग्न झाल्यानंतर पती पत्नी रिलेशन सुरू झाल्यानंतर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, घर सांभाळायचं असेल तर दोन्ही भावांमध्ये, आणि नातं सांभाळायचं असेल तर आपल्या भाऊकीमध्ये जसा संपर्क असतो, जसा बॅकअप असतो, तो बॅकअप जसा महत्त्वाचा असतो ना, तसा क्रिकेटच्या परिपाटलावरती तुम्हाला बॅकअप हा महत्त्वाचा दिला गेला आहे. त्याच्यामुळे बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. ज्या फिल्डरने खऱ्या त्याने बॉल फील्ड केला, टीम नावडेच्या बाजूने विपुल म्हात्रे त्या ठिकाणी होते, त्याचं बॅकअप चांगलं मिळालं उमेशला. आणि त्या अनुमानाने आपण ही विकेट पाहिली चौथी मैदानाच्या आतमध्ये जात असताना. टीमचा सर सेनापती जसा किल्ल्याचा शिलेदार असतो, तर इथे तत्पर्य मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. नितेश दत्ता पाटील पनवेला महानगरपालिका, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. अथर्व एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आणि घोट नाईट क्रिकेट स्पर्धेतले एक दमदार ऑर्गनायझर विक्रमी पाहुणे त्यांच्या व्यासपीठावर आपल्याला उपलब्ध झाले. आणि त्यांचा येतोचे सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर बलवंत शेठ पाटील यांच्या शुभास्ते, वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. ओ टू भाग्येश. अंगची नक्कीच विकेट अगदी खेळल्या गेल्या आणि ती झाली ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावाही या ठिकाणी पूर्ण होत आहेत. मित्रांनो, हे विसरून चालू नका, अंगद पाटील खुळ्या गटातून खेळण्याचा अनुभव घेतो. अनेक विभागामध्ये त्याची बॅटिंग तुम्ही चांगली पाहिली आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सुद्धा या इनामपुरी गावाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दखल देण्यासाठी अंगद पाटीलचं तुम्ही काम जरूर पाहिलं. परंतु आता या मॅचमध्ये दखल मिळेल का, कारण अंगद पाटीलची टीमचा कॅप्टनची कॅच ड्रॉप झाली आहे. कॅश ड्रॉप झाली, त्याच्यावरती फटका. अगदी पाहायला गेला तर मिस्टामिंग बॉल मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. आणि ज्याप्रमाणे घेतली होती आदर्श घरची कॅच, तशाच प्रकारे संधी मिळाल्यानंतर सोनं करू शकला नाही. अंगद पाटील टीमचा सर सेनापती गारद अंगद पाटील बा. तर सन्माननीय तर बलवंत शेठ पाटील यांचा 2 दिवसापूर्वी वाढदिवस आपण सर्वांनी जल्लोषमध्ये साजरा केला आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने खऱ्या अर्थाने आजही किती प्रेम आहे बघा. आता 3रा दिवस आहे, परंतु नितेश दादा पाटील आणि मित्र परिवाराच्या वतीने स्पेशालिस्ट यांना इथे गिफ्ट दिली जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. क्या बात आहे, कारण वाढदिवस कधी असो मित्रांसोबत जेव्हा आपण एकत्रित येतो, मित्रांना भेट देतो, तेव्हा त्या भेटीतून प्रेमी असं. आणि आपण पाहूयात की या बॉक्समध्ये खऱ्या त्याने काय आहे. त्या बॉक्समधली प्रतिमा आपण नक्कीच पाहूया. असं वाटतं की बॉक्समध्ये कोणती तरी प्रतिमा असेल. गणरायाची मूर्ती, सुंदर मूर्ती, पहा सुबक मूर्ती आहे. शक्ती आणि बुद्धीचं देवता आपण ज्याला मानत असतो, त्या गणरायाची सुंदर मूर्ती देऊन दादांनी जो सन्मान आहे तो सन्मान स्वीकारलेला आहे. श्री गणेशाची खऱ्या अर्थाने प्रतिमा देऊन बलनाथ दादांना वाढदिवसानिमित्ताने ते भेट दिली जात आहे. बोला गणपती बाप्पा. ऑन साइडला बॉल, मिस टायमिंग, पुन्हा एकदा डाऊन दी बॉल फिल्डर. आणि खर तर आता साई बॉल खाली पाहायला मिळाले, विकेटचं पतन अजून एक. लागोपाठचा दुसरा वरद खानावकरला मिळाली ही दुसरी सफलता. हा ऍक्शन रिप्ले पहा, खरतर बॉल रिलीज होण्या अगोदर एक आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला की गणपती बाप्पा मोर्या. आणि हा आवाज तुम्ही या भागामध्ये नेहमी म्हणाल. मग आम्ही नेहमी म्हणत असतो की भिवंडीमध्ये सिद्दीक बाबे नसले तर क्रिकेटला मजा नाही, आणि पनवेल रायगड विभागामध्ये गडगे सर नसले तर क्रिकेटला मजाच नाही. त्यामुळे नक्कीच त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. परंतु एका बाजूला इनामपुरी संघ ना आता सध्या हलवार पद्धतीने भरपूर दबावामध्ये चालला आहे, कारण मोठं टार्गेट होतं. ज्या टार्गेटचा पाठला करत होती संघ इनामपुरी, सुरुवात तर चांगली झाली परंतु त्याच्यामध्ये डगमगला संघ. अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर लेंथ बॉल वरद खानावकरचा बीट करून जात असताना गोलंदाज सचिन म्हात्रेला विनंती करूयात. स्टार ओवे टीमचे कॅप्टन, टॉसच्या संदर्भात तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. स्टार ओवे संघाचा कॅप्टन, टॉसच्या संदर्भात रिपोर्टिंग करा. सध्या तरी नावडे संघाचे प्रेक्षक आहेत ना,
हे खुश असतील. पाव तयार. ओव्हर द विकेटने खुलवा टप्पाचा बॉल, समोर नॉस्ट्रा गेटचा बॅट्समन होता, त्याला थोडंसं वाकावं लागलं कारण अगदी त्यांच्याच बाजूने जलद गतीने हा बॉल ट्रॅव्हल झाला. अशा प्रकारे तीन षटकांचा खेळ संपला. तीन षटकांच्या, माफ करा, एक बॉल अजूनही असेल, थोडी क्षमा असावी कारण पाच बॉल समाप्त झाल्यात, सातमध्ये अजून 39 बनवायचे आहेत. धावा जर पाहिल्या तर 25 स्कोरबोर्डवरती, या मॅचमध्ये 64 धावसंख्येचं टार्गेट असताना सुरुवातीच्या दोन बॉलवरती दोन मोठे फटके आले होते आणि त्याच्यानंतर कमबॅक झालाय. फुल टॉस बॉल, लोव फुल टॉस म्हणून खेळले, एक पाय थोडासा पुढे केला होता आमचा कॉम्बॉक्स समोर अगदी मिडविकेट कडे, नक्कीच जो फिल्डर पेट्रोलियन करत होता तो बॉल खाली वळला गेला. अशा प्रकारे तीन षटकांचा खेळ संपन्न आणि इक्वेशन तुमच्या मेगा स्क्रीनवरती की नावडे संघ सध्या तरी फाईट बॅक देत असताना इनामपुरी संघाला 6 38 धावसंख्या बनवायच्यात. अनेक सारे प्रेक्षक PTCच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात, या स्पर्धेचा आनंद घेतात, खरं तर हे प्रेम असं कारण आम्ही सुरुवातीलाच पाहिलं जेव्हा या ठिकाणी आम्ही आलो तेव्हा अनेक सारे प्रेक्षक ऑलरेडी इथे उपस्थित होते. आता सध्या PTCच्या माध्यमातून 400 जास्त प्रेक्षक सध्या तरी या स्पर्धेचा आनंद घेतात आणि प्रेक्षकांना खऱ्यातने बसण्यासाठी जी नैसर्गिक गॅलरी आहे ना त्या गॅलरीसमोर एक बॅनर लावण्यात येणार होता, परंतु मॅनेजमेंट कमिटीने लगेच सांगितलं की तो बॅनर तिथे लावू नका कारण आमचे लाडके प्रेक्षक तिथून मॅचचा आनंद घेतील. सो पहा किती लक्ष आहे या मॅनेजमेंट कमिटीचं. तब्बल 8 बॉल आपल्याला लाईटचे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. शेवटचं षटक रोखायचे 38. पहिलाच बॉल ऑनसाईडला खेळायचा होता, अंपायरच्या अगदी डोळ्यासमोर बॉल आहे परंतु अंपायर्सनी तो बॉल बघितला. तीन तीन फिल्डर आले पुढे, एक सिंगल घेतली आहे, अजूनही 5 बॉलमध्ये बनतील कशा 37 त्याचा प्रश्न पडला आहे. क्रिकेट ना हा आकडेवाडीमध्ये लपंडाव करणारा खेळ आहे कारण सुरुवातीला 12 धावा असं वाटलं इनामपुरी संघ फाईट बॅक देईल, परंतु जी विकेट आली ना आदर्श घरची तिथून आज संघ डगमगला. बॉल चालाय अगदी बॉर्डरलाईनच्या लगत, तोही अडवला जातो एक्स्ट्रा कव्हरला. या बॉलवरती एकही धाव घेतली नाही. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न अक्षेप पाटीलचा जो खेळतोय. 2 बॉल फेस केले 4 आणि स्टार उवे टीमचा कॅप्टनला आपण विनंती करूयात की टॉसच्या संदर्भात लवकरात लवकर तुम्ही रिपोर्टिंग करा. फक्त औपचारिकता. आता सध्या तरी ना हे जे फटके येतील ना त्याने फक्त निर्धारित केले जाईल की या संघामध्ये जो खेळ कमकुवत झाला मग किती धावसंख्येने पराभवाचा धक्का सोसावा लागला इनामपुरीला तेच फक्त काउंट केलं जाईल. आता सध्या तरी बनवायचे 36 बॉल शिल्लक 3. सनी खानावकर आल्या शेवटच्या षटकामध्ये ज्याने 3 सुपर बॉल फेकले गेल्यात. स्लो बॉल, गतीमध्ये परिवर्तन, फिरवला गेला चेंडू परंतु ऑप्शनच्या बाहेरून फिरवण्याचा प्रयत्न. आमचे अंपायर्स आज बघितले गेले अनिल टेंबे सर, सुनीलजी तांडेल सर यांची सुंदर कामगिरी आणि त्यांच्यासमवेत प्रवीणजी पवार यांचंही कार्य चांगलं राहिलं. व्हाईट बॉल त्याच्यानंतर ऑनसाईडला औपचारिकता कमी करणारा हा बॉल डीपमधील लॉंग ऑनला हलवार पद्धतीने काहीशा पावलांचा प्रवास करून फिल्डर लॉंग ऑन दावळले जिथे बॉल उचलला गेला. आता धावा बनवायची 34 बॉल शिल्लक अजूनही 2. नावडे संघाचे प्रेक्षक आता खरं तर भरपूर मजा करतील कारण ही क्वालिफाईड मॅच आहे. या सामन्यामधून जो विन होईल तो खेळ टीम स्टार उवेसोबत आणि त्या संघामधून जो विन होईल तो तब्बल टॉप 6 क्वालिफाय होईल, म्हणजेच एक ट्रॉफीचा तरी तो हकदार असेल. जो सामना कधी खेळवला जाईल तो मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फक्त एक चेंडू फेकायचा आहे आणि या मॅचमधली औपचारिकता पूर्ण होईल. 64 धावसंख्येचं टार्गेट असताना इनामपुरी संघाला खऱ्या त्याने पराभवाचा या ठिकाणी धक्का देत असताना धावा 34 आणि या 34 धावसंख्येच्या मोठ्या फरकाने या ठिकाणी इनामपुरी संघाला परास्त केलं गेलं ते म्हणजेच. तर भाग्यच बोला, तर निश्चित स्वरूपात आता जी लढत झाली या लढतीमध्ये जे हनुमान क्रिकेट संघ नावडे क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय साकारला, तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे.